ही मूर्ति हे कशी काय आली? ही आमच्या घरातली मूर्ति है। राष्ट्रीय राष्ट्रीय ही मूर्ति इथे कोणी ठेवली? ही आमच्या घरातली मूर्ति है। आई निधि नाही आहे त्या कुठे बाहेर गेले आहेत का? माहित नाही। मूर्ति आणि चिट्ठी ठेवली। अरे वा, साफ सफाई झालेली दिसते। बघू बघू काय लिहिलंय चिठ्ठीत ते। मनू, मी आणि निधी आम्ही या प्रभू निवास मधून निघून जातोय। आता हे तुझं सासर आहे आणि मुलीचं सासर आणि माहेर यामध्ये अंतर असायला हवं, पण मला विश्वास आहे तुझ्यावर। नात्यातली ही दरी तू मिटवशील। तुला आमच्या आधाराची गरज नाही आहे आणि आम्ही तिथे थांबलो तर आम्ही तुझ्या सासरच्यांचा आधार घेतोय असं कोणालाही वाटायला नको, कारण भाड्याने राहत असलो तरी ते मुलीचं सासर आहे। खूप विश्वासाने तुझा हात तेजस साहेबांच्या हातात दिलाय। मला खात्री आहे ते कधीच तुझी साथ सोडणार नाही, म्हणून मी निश्चिंत आहे। तू सुद्धा आमची काळजी करू नकोस। बाबा गेल्यानंतर तू तुझी जबाबदारी पार पाडली आहेस। इथून पुढे आमचा सांभाळ आम्ही करू। तू तुझ्या घराकडे संसाराकडे लक्ष दे। जेव्हा सून म्हणून तुझ्या सासरच्यांचं मन जिंकशील, तुला ते घर सून म्हणून स्वीकारेल, तेव्हा आम्ही हक्काने आमच्या मुलीच्या सासरी तिला भेटायला येऊ। आता आमचा विचार करू नकोस। कधी एकटी पडलीस, आमची आठवण आली तर विठ्ठलाला सांग, ते पोचेल माझ्यापर्यंत। आणि तुझा हक्काचा माणूस आहे तिथे तुझ्याबरोबर। तुझी निवड योग्य आहे, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर। तो तुझी साथ कधीच सोडणार नाही। आम्ही कुठेही असलो तरी माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे। आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस। मला कळतंय का तुला काय वाटतंय ते? असं आई आणि बहीण अचानक एकदम घर सोडून गेल्यावर कसं वाटणार ना? म्हणजे त्यांची तरी काय चूक आहे सांग ना? सगळ्याचा विचार तू आधी करायला हवा होतास ना? तर लोक तर हेच म्हणणार ना की लेकीच्या सासरी आश्रित म्हणून राहते। खूप काळजी वाटत असेल ना? कुठे असतील, कशा अवस्थेत असतील, कुठे राहतील, काय खातील, सगळ्याचा विचार याच्याबरोबर लग्न करायच्या आधी करायचा आहे।